एनसीबी पंच प्रभाकर साईलचा संशयास्पद मृत्यू झालाय. मात्र आता या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलाय. साईलनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. साईलचं पोस्टमार्टम अजूनही सुरूच आहे आणि पोस्टमार्टम मध्ये खरं कारण उघड होणार आहे. या अगोदरही त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. आत्महत्या केली असेल तर मग त्यामागचं खरं कारण काय असा प्रश्न देखील आता विचारला जातो. दरम्यान प्रभाकर साहिलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे. प्रभाकर साहिल यांची नैसर्गिक मृत्यूची बातमी आल्यानंतर स्वाभाविक रूपात आमच्या सर्वांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते. हा मृत्यू नैसर्गिक झाला असा दावा केला जातो, परंतु ह्याच्यामध्ये अजून काय आहे का हा स्वाभाविक प्रश्न आमच्या सर्वांच्या मनामध्ये आलेला आहे. त्याच्या संदर्भात योग्य तो तपास त्या त्या यंत्रणेने करावा.